कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमचे गडचिरोलीचे बाबा आत्रामजी, जिल्ह्याचे अध्यक्ष बाबा गुजरजी, सुबोध मोहितेजी, राजेंद्रजी जैन, नरेशजी अरसडे, सतीशराव शिंदे, करिश्माताई चुटे, सुरेखाताई ठाकरे, संजय खोडके, श्रीमती आबा पांडे, रवी वैद्य, विवेक चिंचखेडे, सचिन चव्हाण, अभिलाषा वनवाली, आशाताई चरडे, सुनील पुंडे, योगेश परबत, मनीषाताई राऊत, भूषण कळंबे, निरंजन जौंजाळ, गुणवंत डफरे, माधुरी पालिवाल, विलास मामूलकर, सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे, महिलांचे, सर्व सेलचे प्रमुख आजी माजी पदाधिकारी, इथं माझ्या काटोल आणि नरखेड परिसरातील जमलेल्या माय माऊली, माझ्या बहिणी, आमच्या मुली, तसंच उपस्थित असणारे सगळे माझे बांधव, सर्व पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना, सुरुवातीलाच आपण माय माऊली आणि माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने ह्या सभेला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. भावाच्या नात्याने जे काही तुम्ही मला राखी बांधलेली आहे त्या राखीच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की तुमचं संरक्षण करणं, तुम्हाला वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात त्याच्यातनं मार्ग काढणं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 कोटी महिलांना, माय माऊलींना आम्ही दर महिना 1500 रुपये हे त्या ठिकाणी महिला सबल करण्याच्याकरता, सक्षम करण्याच्याकरता, त्यांना एक समाजामध्ये समाधान मिळण्याच्याकरता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. माय माऊलींनो, आजचा कार्यक्रम झाल्यानंतर आपली राज्याची उपराजधानी नागपूरला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आमची महिला बालविकास खात्याची मंत्री ही आदिती तटकरे हा कार्यक्रम आणताना मी फार विचारपूर्वक हा कार्यक्रम आणला. आज तिथं जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना जुलैचे आणि ऑगस्टचे असे 3000 रुपये तुमच्या DBT मध्ये डायरेक्ट अकाउंटला टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. अजून माझ्या माय माऊलींनो, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे आणि चुकून फॉर्म भरायचं राहिलं असेल तर तो फॉर्म भरा, त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन दिलेली आहे, त्याचा नंबर आहे 98-61-71-71-71. सोपा नंबर आहे 98-61-71-71-71. त्यामध्ये राज्य सरकारने कुठल्या योजना तुमच्याकरता दिलेल्या आहेत, 10व्यांदा तुमच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या गरीब लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना मदत व्हावी याकरता आम्ही वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, आज ती संपूर्ण राज्यामध्ये लोकप्रिय झालेली आहे. जाईल तिथं सभेला प्रचंड संख्येने माझ्या माय माऊली जमत आहेत, आमच्या बहिणी जमत आहेत आणि त्या प्रतिसाद देत आहेत, त्यांचे प्रश्न आम्ही समजून घेतो आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम हे आम्हाला सत्तेच्या माध्यमातून करायचं आहे. महायुती सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे. हा काटोल नरखेडचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मी प्रफुल्लभाईंनी, सुभाषजींनी त्याच्या संदर्भामध्ये, नरेशजींनी, सतीशरावनी, बाबा सगळ्यांनी आम्ही ठरवलं की इथं जायचं. इथं थोडं एक पक्षाचं ऑफिसचंही उद्घाटन केलं, तिथून आम्ही मिरवणुकीनं आलो. चांगल्या प्रकारे प्रतिसाद जनता देते, त्या प्रतिसादाचं आम्ही स्वागत करतो आहे. माझ्या माय माऊली देखील त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज वेगवेगळ्या प्रकारची निवेदन पण माझ्याकडे आलेली आहे. आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे महामौलींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 46,000 कोटी रुपये आम्ही वर्षाकरता तुम्हाला खर्च करणार आहे. एवढा पैसा माझ्या काटोलच्या मार्केटमध्ये येईल, काही नरखेडच्या मार्केटमध्ये येईल, काही माझ्या नागपूरला, वर्ध्याला, आमच्या वेगवेगळ्या प्रकारे अनेक तालुक्यामध्ये हा पैसा आज माझ्या महिलांच्या हातामध्ये गेलेला आहे. पारदर्शक व्यवहार आहे, कुणाच्या हातात कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे देतोय. मध्यस्थी नाही, तुमचं आधार कार्डशी लिंकअप, ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आणि आमचं केशरी रेशन कार्ड असेल त्या महिलांना कुठलीही अडचण येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, त्याचा फायदा घ्या. हे तुमच्याकरता योजना आहे. आज तुम्ही अनेक माझ्या मायमाऊली खुरपणीला जातात, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी घरामध्ये झाडू पोतना करतात, काही जण धुडभांडी करतात, काही जण काहींच्या घरी जाऊन स्वयंपाक करतात. पडेल ते काम करण्याची तयारी माझ्या ह्या गरीब मायमाऊलीची असते, माझ्या बहिणीची असते. मग तिला जगण्याचा अधिकार नाही आहे. तिला काही पैसे मिळाले तर ती त्यांच्या मुलामुलींच्या करता, तिच्या पतीकरता खर्च करते. तिला काय, तिलाही वाटतं ना की कधीतरी मी पण बाजारामध्ये जाऊन माझ्याकरता काही घ्यावं. पण घेण्याकरता तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आणि म्हणून फूल ना फुलाची पाकळी या नात्याने आम्ही ही योजना आणलेली आहे. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढं महायुतीचं सरकार 5 वर्षाच्या करता माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या विदर्भातल्या मायमाऊलींनी निवडून दिलं तर पुढच्या 5 वर्षात जवळपास 1,00,000 रुपये हे तुम्हाला 5 वर्षामध्ये तुमच्या अकाउंटला मिळणार आहे. अशी योजना कुणी, एवढे राज्यकर्ते झाले, कुणी योजना ही आणली नव्हती महाराष्ट्रात. आम्ही आणली आहे, आमच्या मायमाऊलीकरता आणली. एवढ्यावर नाही थांबलो आम्ही. काही माझ्या भगिनी मला भेटल्या आणि त्यावेळेला, दादा आमच्या घरामध्ये माझे आई वडील गरीब आहेत, काही मुली भेटल्या आणि गरीब आहेत, त्याच्यात आमचा काय दोष आहे, पण आम्हाला पण मुलगी म्हणून काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचं आहे. आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, पायलट व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, MPSC करायचं आहे, UPSC करायचं आहे. आम्हालाही अधिकार आहे ना, पण नाही करतायत का? तर आई वडील म्हणतात आपल्याकडे पैसे नाही. आम्हाला ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढं जातो आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जातो आहे, त्यावेळेस भाषणामध्ये सांगण्यापुरतं नाही, त्याकरता मी अधिकाऱ्यांना बोलवलं. ह्या गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या करता किती खर्च येईल, त्यांनी मला सांगितलं 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च येईल. म्हणलं आलं तरी चालेल, आपल्याला ह्या मुलींना मोफत शिक्षण गरिबांच्या द्यायचं म्हणजे द्यायचं. तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. उद्याच्याला ती चांगल्या पद्धतीने शिकली तर ती आई वडिलांनाही मदत करेल, जिथं सून म्हणून जाईल, लक्ष्मी म्हणून जाईल, त्याही घराचा उद्धार केल्याशिवाय ती गप्पा बसणार नाही. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे. एवढ्यावर नाही थांबलो. त्याच्यामध्ये अनेक महिला म्हणायच्या की दादा अलीकडं गॅस सिलेंडर परवडत नाही आहे. आम्ही विचार केला की सगळंच तर आम्हाला देता येणार नाही. मग वर्षातनं 52 लाख कुटुंबियांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याकरता जेवढे पैसे लागतील तेवढे त्या 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला आम्ही वर्षाला टाकणार. त्याच्यातनं 3 गॅस सिलेंडर आमच्या सरकारतर्फे तुम्हाला फ्री पैसे आम्ही देणार. बाकीचं काय असेल ते तुम्ही तुमचा खर्च करा. पण अशा पद्धतीनं गरिबातल्या गरीब माणसाला वर आणण्याच्या करता हे आपलं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे. विरोधकांनी टीका केली, आता पहिल्यांदा म्हणले की योजना फसवी आहे, पैसे अकाउंटला गेल्यानंतर म्हणले नाही ही तात्पुरती आहे. मी आपल्याला सांगतो, तुमच्या काटोल नरखेडच्या विधानसभा मतदारसंघाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो, ही तात्पुरती नाही,
तुम्हाला ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही हे तुमच्या हातात आहे. चालू ठेवायची असणाऱ्यांनी हात वर करा. अरे पुरुषांनो नाही महिलांना. हे तुमचे पैसे नाही, तुमच्या मायमावलीचे बहिणीचे पतीचे पत्नीचे पैसे आहेत. खात खाली घ्या. हे चालू राहील त्याकरता आपल्याला एक काम करावं लागेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ, ह्याच खूण आमची आहेत, दुसरी खूण आमची नाही आहे. त्याला आपण मटण दाबा. या योजना पुढेही चांगल्या पद्धतीनं चालू करण्याच्या बद्दल मला अर्थ खात्याची 10 वर्षाचा अनुभव असल्यामुळं कुठली अडचण येऊन देणार नाही. पगार पण लोक आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे होतील, पेन्शन दिलं जाईल, काढलेल्या कर्जाचं व्याज दिलं जाईल, विकासाच्या करता निधी दिला जाईल. आत्ताच मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा नरखेड तालुक्याला एक सुतगिरणी द्या. ती सुतगिरणी देखील आपण देऊ, कारण इथं कापसाचा पीक मोठ्या प्रमाणावर येतं, संत्र्याचं पीक येतं. काळजी करू नका. आपण जसं बोलतो तसं वागतो. आपण शब्दाचे पक्के आहोत. हा अजितदादाचा वादा आहे. हा वादा असा तसा वाया जाणार नाही. हा माझ्या मायमाऊलींना बहिणींना शब्द आहे, माझ्या भावांना पण शब्द आहे. आता हे माझ्या मायमाऊलींना दिल्यानंतर विरोधक काय म्हणतात? अरे ही बहिणीलाच देते, भावाला काहीच देना. भावांनाही निर्णय घेतला. माझा भाऊ शेतीवाडी करत असताना, संत्रा पिकवत असताना, आमचं सोयाबीन असेल, कापूस असेल, जे काही त्याला पीक घ्यायचं आहे, भाजीपाला असेल, फुलशेती असेल, फळबागा असेल, ते पिकवण्याच्या करता त्याला इलेक्ट्रिक पंपाला कनेक्शन लागतं, विजेचं. विजेचं 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर. 14,900 कोटी रुपये वर्षाचं 44 लाख शेतकऱ्यांचं बिल येतं. मी महावितरणला सांगितलं आम्ही तुम्हाला 14,900 कोटी वर्षाला देतो, माझ्या शेतकऱ्यांचं बिल माफ करून टाका. आता तुमचं बिल माफ, 3, 5, 7.5 मोटरचं माफ. एवढ्यावरच थांबलो नाही, एवढ्यावर थांबलो नाही. तुमचं म्हणणं आहे की आम्हाला रात्री नका दिवसा वीज द्या. काय आठवड्यातले निम्मे दिवस रात्री, निम्मे दिवस दिवसा. आणि मलाही पटतं, मी पण शेतकरी आहे. मी माझ्या इथं ऊसाची शेती, माझ्या इथं आंब्याचा फळबाग, माझ्या इथं डेअरी, सगळे व्यवसाय आहेत. मग दिवसा वीज मिळण्याच्या करता आता 9,500 मेगावॉट सोलरवर वीज तयार करायचा ऑर्डर देऊन टाकली. काम जोरात चालू आहे, वर्षभरात काम होईल. काटोलकरांनो, नरखेडकरांनो, आता इथून पुढं वर्षांनी तुम्हाला सूर्यप्रकाश उगवला की जाऊन मोटरचं बटन दाबायचं, सूर्यास्त झाला की मोटर बंद करायची, घरी यायचं, घरातल्या बायको मुलांच्यामध्ये रात्रीचं जेवण करून मुलाचं मुलीचं कसं शिक्षणाचं चाललं आहे खुशाली, नातेवाईकांची विचारपूस करायची आणि रात्री घरामध्ये थांबायचं. अशा पद्धतीचा निर्णय आम्ही ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता घेतला आहे. आता आलेलं लाईट बिल येणारच नाही, नवीन लाईट बिल भरायचं नाही. मागच्यांचाही विचार करू नका. मागच्यांचं काय करायचं ते माझ्यावर सोडवा. तुम्हाला कोण लाईनमॅन तुमच्या विजेचं कनेक्शन तोडायला येणार नाही. हे आमच्या भावांना दिलं की नाही? एवढ्यावर नाही थांबलो, भावांना अजून दिलं. काही भावंडं म्हणली दादा आम्ही आता दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. पण आम्ही दुधाचा व्यवसाय सुरू करायला आणि दुधाचे भाव पडायला एकच गाठ पडली, कावळा उठायला आणि फांदी तुटायला गाठ पडावी तशी. मग काहीतरी मार्ग काढा. अधिकाऱ्यांना बोलवलं, कॅबिनेट पडून प्रस्ताव नेला, म्हटलं आता 30 रुपये दर चाललाय ना, सरकारच्या तर्फे गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान जास्त का? तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडावं, त्याचा प्रपंच चालावा, त्याचं घर चालावं, त्याची शेतीवाडी, त्याला गोमूत्र आणि खतं मिळावीत ह्याकरता निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. अजून माझ्या काटोल नरखेडमध्ये थोडा दुधाचा व्यवसाय कमी आहे. भंडाऱ्यामध्ये चांगला आहे, गोंदियाला बरा आहे. तशा पद्धतीनं तुम्ही पण करा ना. तुमच्याकडे पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी हिरवं, त्या भगिनीला भोवळ आली असेल
तर डॉक्टर कोणी असेल तर जरा तिला बाजूला घ्या, गरम झालंय, त्याच्यावर भोवळ येऊ शकते. पोलीस जरा बघा, महिला पोलिसांना पाठवा, महिला पोलिसांना. तर भगिनींनो, मायमाऊलींनो, करू आपण व्यवस्था, तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा भाऊ तुमच्या समोर आहे, तो काही तिला पाणी द्या, त्यांना पाणी द्या, पाण्याची बाटली द्या. तर अशा पद्धतीनं दुधाला पण आपण माझ्या भावांना मदत केली आहे. त्याच्यामध्ये माझी मुलं मुली शिकतायत, त्यांना प्रशिक्षण घेण्याच्या करता वेतन हे आपण आता 12वीवाल्याला 6000 रुपये, डिप्लोमावाल्याला 8000 रुपये आणि डिग्रीवाल्याला 10000 रुपये हे सुरू केले. तुम्हाला प्रशिक्षण देतोय सरकारच्या तर्फे, त्याला सर्टिफिकेट देणार आणि त्याच्यातून आपल्याला कुठं ना कुठं चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. हा कार्यक्रम आपला महायुतीचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याकरता काम करतोय. ह्या योजना तुमच्याकरता आहेत आणि जनसन्मान यात्रा ही काही फिरण्याकरता नाही. ज्या योजना चांगल्या चांगल्या आम्ही कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता, बांधवांच्या करता, मुला मुलींच्या करता आणलेल्या आहेत, त्या योजना तुम्हाला कळल्या पाहिजेत. नाही तर कागदावर राहून काय उपयोग आहे? त्याचा लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे, त्या लाभातनं तुम्हाला बळ मिळालं पाहिजे. ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका सांगण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या परिसरामध्ये आलेलो आहे. मायमाऊलींनो, एवढ्यावर नाही, सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक पडतोय, त्याचं नुकसान माझं संत्र्याच्या बागांचं झालं, त्याची गळती. आज सुरेखाताई आणि मी मुंबईवरून इकडे येत असताना सुरेखाताई ठाकरे मला सांगत होत्या, आत्ता देखील मला निवेदन माझ्या बांधवांनी दिलेलं आहे, शेतकऱ्यांनी दिलेलं आहे, त्याच्याबद्दलचे पंचनामे करण्याच्या सूचना ह्या मी कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांना देतो. माहेर जुलै आणि ऑगस्टमध्ये जो पाऊस पडला सततचा आणि त्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संत्रा मोसंबी फळगळ फळाची गळ झालेल्या पिकांचे पंचनामे हे करण्याच्याबद्दलचा आदेश काढलेले आहेत, ते काम लवकर त्या ठिकाणी करतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला मदत करता येईल. पीक विमा 1 रुपयामध्ये तुम्हाला दिलेला आहे, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आत्महत्येचा विचार करता कामा नये ह्या पद्धतीचा जवळपास 75,000 कोटी रुपयाच्या योजना आपण राज्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांच्या करता आणलेल्या आहेत. त्याचा फायदा माझ्या मायमाऊलींनी ह्या निमित्तानं घ्यावा, माझ्या बांधवांनी घ्यावा आणि ह्याच गोष्टी सांगण्याच्या करता मी आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं आलो. मला तुम्हाला सांगायचं आहे, ही जनसन्मान यात्रा कशा करताय? आम्ही जनसेवक आहोत, प्रफुल्लभाई जनसेवक आहेत, त्याच्यामध्ये जे जे प्रतिनिधित्व करतात ते जनतेचं सेवक म्हणून काम करतात. आणि आज आम्ही जनसेवक या नात्याने जनतेचा सन्मान, मायमाऊलींचा सन्मान, माझ्या बांधवांचा सन्मान करण्याच्या करता आलोय, म्हणून त्या यात्रेला जनसन्मान यात्रा. ही यात्रा वाया घालून देऊ नका, ते तुमच्या हातात आहे. काही लोकांनी ह्याच्या पाठीमागच्या काळात काय केलं काय नाही केलं त्या खोलात जात नाही, मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. माझ्याकडे विकास मला साधायचा आहे, ज्याचा सतीश शिंदेंनी भाषणामध्ये उल्लेख केला. आम्ही ज्या ज्या भागात जातो तिथं तिथं विकास करतो. इथलं पोलीस स्टेशन त्याला निधी मी दिलेला होता, फाईलवर आज माझी सही आहे. मी अर्थमंत्री असताना ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. पण आपण एकजूट टिकवा. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही, समाजातल्या शेवटच्या माणसाचा, शेवटच्या माझ्या महिलेचा, मायमाऊलीचा विचार आम्ही करतो, त्या शेवटच्या तरुणाचा विचार आम्ही करतो. अलीकडच्या काळामध्ये थोड्या काही घटना माझ्या महाराष्ट्रामध्ये घडल्या. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं
काय घटना घडली, दुर्दैवी घटना, दुःखद घटना, मनाला वेदना देणारी घटना. मी कालच सकाळी मी सुनील तटकरे सूरज चव्हाण तिथं जाऊन भेट देऊन आलो. परत महाराजांचं तिथं इतकं उत्तम स्मारक करून दाखवणार की महाराजांच्या नावाला साजेचं अशा पद्धतीचं स्मारक आपण मालवणला करणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो चुकला त्याला मोकळा सोडणार नाही, त्याला कठोरातलं कठोर शासन करणार, माफी नाही. जो चुकेल त्याला शिक्षा. एवढ्यावर नाही, महिलांना आज देशामध्ये आणि काही राज्यांमध्ये महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, त्याला माफी नाही. दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही, तो किती मोठ्या बापाचा असो, तो किती श्रीमंताचा असो, कुणाचाही असो, त्याला सोडणार नाही. सरकार येतील, सरकार जातील, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाही, पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेत सर्वोच्च प्राधान्य हे आमचं त्या ठिकाणी राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये अतिशय घेऊन पुढे जाणार हा देखील. आणि पोलिसांना जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, गाड्या लागतील, आणखीन काही लागेल, ते सगळं देण्याची जबाबदारी सरकारची म्हणजे आम्हा लोकांची राहील. त्याच्यामध्ये आता भारतीय न्याय संहितेमध्ये एक तरतूद केलेली आहे, आता महिलांना घर बसल्या ई तक्रार म्हणजे ई एफ आय आर सुविधा आता सुरू केलेली आहे. नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना आता फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा, आता बाकीची भानगड नाही. जो महाराष्ट्रातल्या मायमाऊलींकडं, मुलींकडं, बहिणींकडं वाकड्या नजरेनी बघेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला फाशी, बाकी काही नाही. फाशीच ही विकृती आहे, ही नराधम आहेत, असली माणसं समाजात नको. ही माणुसकीला काळीमा फासणारी जमात आहे, ह्यांचा बंदोबस्तच करायचा. विरोधक काही ना काही राजकारण करतात, हे राजकारण करण्याची जागा नाही आहे. राजकारण निवडणुकीला आपण करू, परंतु समाजामध्ये जातीय सलोखा ठेवणं, समाजामध्ये एकी टिकवणं, धर्माधर्मामध्ये वाद होऊ न देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ती शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे, ती त्यांची विचारधारा आहे, हेही आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. एवढ्यावर नाही थांबलो, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरा काही वेगळ्या पद्धतीचा फेक नरेटिव्ह, खोटं सांगण्यात आलं. आत्ताच दीक्षाभूमीला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून आम्ही इथं आलो आहे. आल्यानंतर महाराजांना अभिवादन केलं, ह्या तीन महापुरुषांना अभिवादन केलं. ही आपली परंपरा, ही संस्कृती आहे, हा महाराष्ट्राने आपल्याला शिकवलेल्या वडीलधाऱ्यांचा शिकवण आहे, हे विसरता कामा नये. आणि त्याकरता मी आपल्याला संविधानाचा पण आदर आम्ही करणारी माणसं आहोत. अहो, जगामध्ये सर्वोच्च संविधान जर कुठल्या देशाचं आहे तर ते भारताचं आहे. ते कुणी दिलं आहे? ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. आपण भाग्यवान आहोत, आपण नशीबवान आहोत, पण काहींनी सांगितलं अरे हे सत्तेवर आल्यानंतर संविधान बदलतील, आरक्षण काढून टाकतील, घटना बदलतील. दादांत कोटा, मी तर महाराष्ट्रात सांगतोय, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत कुणी बायचा लाल हे संविधान बदलू शकत नाही. पण तुम्हाला खोटं सांगितलं तर विश्वास ठेवू नका, मी स्पष्टपणे खरं बोलतोय, हे ध्यानात घ्या. एवढ्यावर नाही, त्याच्यामध्ये आम्ही मागासवर्गीयांना बार्टी ही संस्था काढली, त्यांनाही मदत झाली पाहिजे, तोही समाजातला महत्त्वाचा घटक आहे. मग समाजाचे लोक आले की दादा त्या बार्टीमध्ये आम्हाला जेवढं मदत व्हायला पाहिजे तेवढी मदत होत नाही, आमच्याकरता काहीतरी वेगळं करा. आम्ही सरकारमध्ये विषय आणला आणि त्यांच्याकरता आर टी बार्टी तसं आर टी मातंग समाजाच्या करता ते आपण काढलं. आम्ही बहुजन समाजाच्या करता मराठा समाजाला सारथी काढलं. ओबीसी समाज माझा मोठा आहे, त्यांच्याकरता महाज्योती काढलं.
माझा आदिवासी समाज आहे, आमचे आदिवासींचं प्रतिनिधित्व करतात बाबा आत्राम, नरहरी जिरवाळ, नितीन पवार, त्याच्यामध्ये डॉक्टर लामटे, अनेकांची नावं घेता येतील, त्यांच्याकरता टार्टी काढलं आहे, कुठली अडचण तिथं येऊन दिली नाही. काही समाजाच्या करता अमृत संस्था काढली. मला अल्पसंख्यक म्हणाले की दादा, तुम्ही कधी जातीचा पातीचा विचार करत नाही, तुम्ही सगळ्यांना समान न्याय द्यायचा प्रयत्न करता. गरीब कुठल्याही जातीचा असेल तर त्याला हात देता, तुम्ही त्याला वर आणण्याचा प्रयत्न करता. आम्ही पण अल्पसंख्यक आहोत, भारतीय आहोत, महाराष्ट्रातले आहोत, विदर्भातले आहोत, काटोलचे आहोत, नरखेडचे आहोत, आम्हाला काय आहे का. त्यांच्याकरता अभ्यास केला आणि माझ्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांच्या करता आपण मार्टी ही संस्था काढली. मी एवढ्यावर थांबलो नाही, मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटीचं भाग भांडवल केलं, 1000 कोटी. एवढ्यावर नाही, त्यांना बँक गॅरंटी सरकारची हमी 60 कोटीला होती, प्रकरणं होत नव्हती. अधिकाऱ्यांना आणि मंत्र्याला बोलवलं, अब्दुल सत्तार त्या खात्याचे मंत्री आहेत, काही आमदार हसन मुश्रीफ बाकीच्यांना बोलवलं काय केलं पाहिजे. त्यामध्ये ते म्हणाले की याच्यामध्ये गॅरंटी तुम्ही वाढवा. सरकारची गॅरंटी ही हमी 500 कोटीला दिली, आता प्रकरणं सुरू झाली. ह्या सगळ्या योजना, अनेक योजना आहेत, तुम्हाला एक योजना सांगितली नाही, जन्माला मुलगी आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला आम्ही 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये देतो, सरकारतर्फे देतो 1,01,000. ती गरिबाच्या घरातली मुलगी असली पाहिजे, ही योजना आपली आहे. आम्ही आता ही हेल्पलाईन दिली 98-61-71-71-71, तिथं व्हॉट्सअप केल्यानंतर ह्या सगळ्या योजनांची माहिती तुम्हाला मिळेल. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, माझी भगिनी, माझी युवती, आमचा युवक हा तुम्हाला तुमच्या दारावर ते स्टिकर चिटकवेल आणि त्याच्यातून ही माहिती देण्याचं काम करेल. ह्या पद्धतीनं हे सरकार पुढं चाललेलं आहे. आम्ही कुठेही गाफील नाहीत, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही नुसती भाषणबाजी करणारी माणसं नाहीत. तुम्ही बघा, मी माझं भाषण केलं परंतु विरोधकांवर काही आरोप नाही, तिरोप नाही, मला काही करायचंच नाही. त्यांना टीका टिप्पणी करून काय माझ्या काटोल आणि नरखेडचे प्रश्न सुटणार आहेत का, काय माझ्या इथल्या गरिबाला मदत होणार आहे का, माझी नरखेडची सुतगिरणी होणार आहे का, माझ्या इथल्या आणखीन काही इतर जे काही निवेदन दिलेली आहेत, संत्रा प्रक्रिया, कोल्ड स्टोरेजचं सुरू करण्याचं आणि इतर पण काही, त्या प्रश्नाला वाचा फुटणार आहे का, हे नाही होणार. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आपण याबद्दल काळजी करू नका, हे सरकार तुमचं आहे. मी भाऊ या नात्याने तुम्हाला सांगतो, आम्ही अनेकांचे पगार, पोलीस पाटलांचे, कोतवालांचे, आशा सेविकांचे, गटप्रवर्तकांचे, अंगणवाडी सेविकांचे वाढवलेत. मी अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथल्या महत्त्वाची कामं नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्याकरता प्रफुल्लभाई तुम्ही सगळे मागणी करत होता, वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली. या योजनेसाठी आवश्यक निधी 1 करोड रुपये लागतोय, त्याची पण तरतूद त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातल्या 371,277 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. म्हणजे विचार करा, जवळपास 9 लाख एकराला पाणी मिळणार आहे. 9 लाख एकर वैनगंगा नळगंगा नदी प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातनं 62 TMC पाणी वळवण्याचं नियोजन आहे. आणि हा सुबोधजी, प्रफुल्लभाई, बाबा आत्राम, संजय खोडके, सुरेखाताई, नरेश, सतीशराव हा विदर्भासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. गेम चेंजर प्रकल्प हे आम्ही लोकांनी केलं, हे करण्याची धमक आणि ताकद ही महायुतीमध्ये होती. काल पंतप्रधानांना भेटलो, वाढवण बंदाऱ्याच्या वाढवण बंदर पोर्ट त्याच्याकरता त्यांनाही सांगितलं की साहेब, आम्हाला काही मोठ्या योजनांना वैनगंगा नळगंगा, त्याच्यानंतर आमचा प्रकल्प दुसरा तो म्हणजे नारपार, नंतर मराठवाड्यातले प्रकल्प, ह्याला मोठा निधी लागणार आहे.
काल त्यांनी आपल्याला 1.25 लाख कोटीचा अतिशय जगातल्या पहिल्या 10 बंदरापैकी एक बंदर वाढवणचं काल भूमिपूजन आपण केलं. 10-12 लाख मुलांना मुलींना तिथं काम लागणार आहे. तशाच पद्धतीनं माझ्या नागपूर जिल्ह्यात विदर्भात चांगले चांगले प्रोजेक्ट येण्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. अर्थमंत्री म्हणून मी माझ्या नागपूर आणि विदर्भाला कुठलाही पैसा कमी पडू दिला नाही. कुठलाही मागेल त्या योजनेला पैसा दिला, मागं पण विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याच्याकरता मी त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून मदत केली. विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला बावनथडी असेल, गोसीखुर्द असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असतील, ही आमच्या कामाची पद्धत आहे. म्हणून माझी विनंती आहे, इतके दिवस तुम्ही वेगवेगळी भूमिका घेतली, आता मात्र तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. माझ्या मायमौलींनो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करा. आम्ही ह्या सगळ्या योजना ह्या तुमच्या दारापर्यंत, तुमच्या घरापर्यंत आणण्याचं काम करण्याकरता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलचा शब्द तुम्हाला देतो. आणि एवढ्याच संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आणि अतिशय चांगलं स्वागत केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी काँग्रेस.